श्वासात रोक निवाधर डोयात रोक लियाग देव अमुचा छत्रपति एकटा हिंदू वाग एकटा हिंदू वाग हातात धरली तलवार छातीत भरले कोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज धन्य हे आपले महाराज। नमस्कार सर्व शिव भक्तांना, जय जिजाऊ जय शिवराय। मी माझ्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी राष्ट्रमाता जिजाऊ व शिवराय यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि माझे कार्य सुरू करतो। माझ्या रसिक श्रोत्यानो, आज मी तुम्हाला महाराष्ट्र टेकर्स कट्टा आयोजित शिवराज्य अभिषेक निमित्ताने राज्यस्तरीय निबंध वाचन स्पर्धेत मी शिवभक्त आकाश परमेश्वर सावंत राहणार बाधा तालुका औसा जिल्हा लातूर सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि माझ्या निबंध वाचनाचा विषय आहे युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज। मी अभिनव अध्यापक महाविद्यालय लातूर बीएड द्वितीय वर्गात असून मी आज महाराष्ट्र टेकर्स कट्टा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध वाचन स्पर्धेत मी माझ्या कॉलेज गाव तालुका व जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे। मराठीशी नातं एक अतूट धागा, मराठीशी नातं एक अतूट धागा, आमचं काळीज म्हणजे शिवरायांची जागा, आमचं काळीज म्हणजे शिवरायांची जागा। चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, शिवभक्ताचे मस्तक टेकते शिवरायांच्या पायावर, शिवरायांच्या पायावर। संपूर्ण जगभरात ज्याचे गुण गायले जातात, कुठलाही प्रशासक अदुगर ज्यांना वंदन करून कार्यभार स्वीकारतो, महाराष्ट्रात तर त्यांना देवाप्रती पूजले जाते आणि आराध्य दैवत मानतात असे युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज। यांचा जीवन परिचय करून देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न। अखंड स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा, स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे नाव कोण ओळखत नाही। इसवी सन 1818 पर्यंत महाराठा साम्राज्य जवळजवळ पूर्ण भारतभर पसरलेले होते आणि त्यांची पायाभरणी श्री छत्रपती शिवाजी राजांनी केली। पूर्ण भारतवर्ष मोगलांच्या आणि काही अफगाण सम्राटाच्या ताब्यात असताना आपला महाराष्ट्र हा स्वराज्य बनला पाहिजे असे स्वप्न आयुष्यभर जगणारे आणि प्रत्येक माणसाच्या मनात तेच स्वप्न रुजू करणारे असे छत्रपती पुन्हा होणे नाही। ज्या काळात शिवरायांचा जन्म झाला त्याला शिवकाळ असेही म्हणतात। त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या। मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडून पडले होते। स्त्रियांची आबरू लुटली जात होती। अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता। शेतकऱ्यांना कोणी कैवारी नव्हता। अशा या परिस्थितीमध्ये शिवरायांच्या जन्मामुळे गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाची किरण पसरू लागले। अशा या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या गडावर झाला। आपल्यातील स्वाभिमान आकांक्षा गहाण ठेवून गुलामगिरीत हा महाराष्ट्र कधीपर्यंत जगणार। स्वतः सरदार असून देखील सत्तेविरुद्ध बंड करून स्वतः मावळ्यांच्या सोबत घेऊन स्वराज्याची ज्योत अखंड ठेवणारे असे छत्रपती पुन्हा होणे नाही। छत्रपती संभाजी रूपात दुसरे छत्रपती घडवणारे असे शिवाजीराजे एक महान योद्धा, उत्तम प्रशासक, युद्धनीतिकार, सदैव जनतेचे भले जो योजणारे महाराज होते। हे गुण ज्यांनी हरले ते मावळे त्यांच्यासाठी व स्वराज्यासाठी स्वतःचा प्राण देण्यास देखील तयार होते। म्हणून मला असे वाटते, कार्य असे शिवरायांचे नाही कोणास जमायचे, कार्य असे शिवरायांचे नाही कोणास जमायचे, म्हणून नाव घेता ज्यांचे मस्तक आमचे नमायचे, मस्तक आमचे नमायचे। अवघ्या वयाच्या 16 वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली। यासाठी त्याने पुणे मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली। सर्वप्रथम लोकांच्या समस्या समजावून घेतल्या, त्यांच्या स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली
शिवरायांच्या या कार्यात अनेक सहकाऱ्यांनी त्यांची साथ दिली. उदाहरणार्थ तानाजी मालुसरे, प्राजीप्रभू देशपांडे, शिवा काशीत, मुरारबाजी, एसाजी कंक यासारखे अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांचेही बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले, शिवरायांच्या नंतरही अनेक राजे झाले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. त्याचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. असे म्हणत, शेतकऱ्यावर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला माता समान मानणारे असे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. अशा या राजाला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी राजे, शिवबा, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी संबोधले जाते. छत्रपती शिवाजी महाराज काटेकोर प्रशासन व संघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले. साम, दाम, दंड, भेद अशा अनेक नीती त्याने प्रत्येक वेळी वापरल्या. शत्रूचे मनोधैर्य खच्च करणे आणि त्यांच्यावर गमिनी काव्याने आक्रमण करणे अशी युद्ध कौशल्य महाराजांना अवगत होती. त्यांनी मराठी भाषा आणि चलन विकसित केले. म्हणून म्हणावं असे वाटते, कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी राजा विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले ध्येय धोरण सिद्धीस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरुष होत असे मनाने सार्थ ठरते. रायगडाने अशा अनेक सुखद आणि दुःखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आस्मिक निधन. 1674 राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या 6 वर्षातच हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून. पण नियतीचा फेरा कोणा चुकतो का? 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा शालिवाहन रूपशके 1602 या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा राजा निधन पावला. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवानेही झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.